दुसरीकडे आशिष शेलारांनी व्यक्त केलेल्या इच्छेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही आता प्रतिक्रिया आली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रस्ताव चालेल का असं विचारल्यावरती काय होती पाटील यांची प्रतिक्रिया ऐकूयात. की आशिष शेलारांनी मराठा समाजामध्ये कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या त्यावरच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये वाक्य म्हटले. आजपर्यंत ज्या ज्या कर्तृत्ववान मराठा महिला होऊन गेल्या त्याचं संकलित केलेलं ते पुस्तक आहे. पण आज मराठा समाजातल्या कर्तृत्ववान महिलांसंबंधीचं गौरवद्वार काढताना तुम्ही मराठा समाजातली महिला एखादी मुख्यमंत्री का नाही गेली असा तो संदर्भ आहे. असं काहीतरी त्यातलं एखादं वाक्य उचलून बोलण्यात काही पॉईंट नाही. पण महिला मुख्यमंत्री व्हायला कोणाचा विरोध असायला पाहिजे? मेरिटवर कोणी मुख्यमंत्री व्हावं?